2.6 मधला सर्वगम ने पाचवा सुएस स्कोर सुएस स्कोर 10 मार्क्स यदि सुएस ने 10 मार्क्स जास्त स्कोर केले मेकिंग स्कोर्स 10 मार्क्स दैन इन द फर्स्ट टेस्ट सेकंड टेस्ट मध्ये पहिला टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त स्कोर केले सेकंड टेस्ट मध्ये पहिला टेस्ट पेक्षा किती मार्क्स स्कोर केले जास्त 10 मार्क्स जास्त स्कोर केले 5 टाइम द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट दुसऱ्या टेस्टच्या मार्कांची 5 पट इज द सेम ही सारखीच आहे द स्क्वेअर ऑफ द स्कोर ऑफ द फर्स्ट टेस्ट पहिल्या टेस्टच्या स्कोर स्क्वेअरच्या बरोबरीच आहे म्हणजे सेकंड टेस्ट याची 5 पट इज इक्वल्स टू फर्स्ट टेस्टचा स्कोर हे खरी गणिताची कंडिशन आहे 5 टाइम द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज इक्वल्स टू द स्क्वेअर ऑफ द स्कोअर्स ऑफ द फर्स्ट टेस्ट असे स्कोअर आणि स्क्वेअर असे दोन शब्द कन्फ्यूज करणारे दिलेले आहेत तर आपल्याला पहिल्या टेस्टचे मार्क्स माहीत आहेत काय नाही म्हणून आपण काय म्हणू लेट सुएस स्कोर एक्स मार्क्स इन फर्स्ट टेस्ट सुएसनं एक्स मार्क्स स्कोर केले पहिल्या टेस्टमध्ये किती मार्क्स स्कोर केले एक्स मार्क्स देअरफोर ही स्कोर एक्स प्लस 10 मार्क्स इन सेकंड टेस्ट दुसऱ्या टेस्टमध्ये किती मार्क्स स्कोर केले त्यांनी एक्स प्लस 10 मार्क्स दुसऱ्या टेस्टमध्ये किती मार्क्स स्कोर केले एक्स प्लस 10 एक्स प्लस 10 मार्क्स स्कोर केले देअरफोर बाय कंडिशन कंडिशननुसार बाय कंडिशन काय होते 5 मार्काची जे म्हणजे स्कोअर स्कोअर इन फर्स्ट टेस्ट आणि त्याचा स्कोअर स्क्वेअर स्कोअर इन फर्स्ट टेस्ट इज इक्वल्स टू 5 टाइम्स स्कोअर इन सेकंड टेस्ट स्कोअर इन सेकंड टेस्ट फर्स्ट टेस्टचा स्कोअर आणि सेकंड टेस्टचा स्कोअर असं झालंय गणिताची कंडिशन पहिल्या टेस्टचा स्कोअर आणि सेकंड टेस्टचा स्कोअर आता काय म्हणते तो स्कोअर इन फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स आहेत एक्स आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10 देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस आहे तर दुसऱ्या साईडला आणले मायनस 5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 10 इज इक्वल्स टू 0 देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 5 गुणिला एक्स मायनस 5 एक्स मायनस 5 आहे 50 इज इक्वल्स टू 0 देअरफोर आता कुठे चालता तुम्ही बेंडीवर जाऊ मायनस 50 एक्स स्क्वेअर मायनस 50 एक्स स्क्वेअर हा काय झाला पहिल्या तिसऱ्या पदाचा गुणाकार मायनस आहे इथे मायनस चिन्ह मायनस म्हणजे सबट्रॅक्शन असे दोन पदं निवडा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 50 होते आणि वजा बाकी 5 होते दाईन 5 50 एक्स देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 10 एक्स प्लस 5 एक्स मायनस 50 इज इक्वल टू 0 पहिला आणि दुसरा ब्रॅकेट देअरफोर एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 10 जो पहिला ब्रॅकेट येते तोच दुसरा ब्रॅकेट येते इज इक्वल टू 0 म्हणून मग एक्स मायनस 10
इन अनदर ब्रैकेट x प्लस 5 म्हणजे काय झालं ते x माइनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0 देयरफॉर x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू माइनस 5 इम्पॉसिबल देयरफॉर हे कोण आहे x म्हणजे कोण आहे सुयश स्कोर किती 10 मार्क्स सुयश स्कोर 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट आता लक्षात पहा पहिल्या टेस्टचा स्कोर आणि दुसऱ्या टेस्टचा स्कोर पहिल्या टेस्ट पेक्षा दुसऱ्या टेस्ट मध्ये 10 मार्क्स शिल्लक घेतले मग पहिल्या टेस्ट मध्ये किती घेतले आपण x मार्क्स मान लेट सुयश स्कोर x मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट ही स्कोर x प्लस 10 मार्क्स इन द सेकंड टेस्ट कारण दुसऱ्या टेस्ट मध्ये पहिल्या पेक्षा 10 जास्त घेतले बाय कंडिशन अटीनुसार काय होते स्कोर इन फर्स्ट टेस्ट चा स्क्वेअर काय दिले आहे अटबॉ पहिल्या टेस्टचा स्कोर चा स्क्वेअर हा 5 दुसऱ्या टेस्टच्या स्कोरच्या 5 पट आहे म्हणून दुसऱ्या टेस्टच्या स्कोरची 5 पट घेतली आता याला स्क्वेअर केला म्हणजे कोणाचा स्क्वेअर केला x चा स्क्वेअर इज इक्वल टू 5 5 इन ब्रैकेट x प्लस 10 प्लस आहे दुसऱ्या साइडला माइनस मानले 5 ना आपण मल्टीप्लाई केलं माइनस 5x माइनस 5 आहे 50 आता इथं बेटी काढली पहिल्या आणि तिसऱ्या पदावरला प्रोडक्ट झाला माइनस 50 x स्क्वेअर चिन्ह तिसऱ्या पदाचं चिन्ह दुसऱ्या पदाचं वर माइनस आलं म्हणून याचे अपोजिट चिन्ह आता पुढच्या स्टेप मध्ये x स्क्वेअर माइनस 50 मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे आणि 5 वजा बाकी 10 5 50 10 मधून 5 गेले 5 राहिले मोठ्याचं चिन्ह माइनस मोठ्या पदाचं चिन्ह नेहमी जे असते ते येत असते x स्क्वेअर माइनस 10x प्लस 5 असं येते पण कॉमन काढून सॉल्व करायचं समजलं पहा आता 6 नंबरचा प्रॉब्लेम मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स कासम हे एक मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय चालवतात ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस दररोज ते विशिष्ट भांड्यांचे संख्या विशिष्ट भांडे बनवतात प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ इच पॉट प्रत्येक भांड्याची निर्मितीची किंमत रुपीज 40 मोर 40 रुपयाने जास्त आहे कोणापेक्षा दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ द पॉट्स जेवढे पॉट बनवत असतील त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयाने एका पॉटची बनवण्याची किंमत जास्त आहे ही मेक्स इन वन डे इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल द पॉट्स पर डे इज रुपीज 600 त्यांनी बनवलेल्या एका दिवसातील सर्व भांड्यांची निर्मितीची किंमत जर 600 रुपयाची फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट तर एका भांड्याच्या निर्मितीचा खर्च काढा अँड द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आणि दररोज ते किती भांडे बनवतात त्याची संख्या काढा काय काढायचं आहे की एक भांडं किती भांडे देते एका दिवसाला बनवतात आणि एक भांडं बनवण्यासाठी किती खर्च येते कोण आहे मिस्टर कासम कासम काय करतात एका रोज मातीचे भांडे बनवतात म्हणजे माठ किंवा घागर अशा प्रकारचे भांडे बनवतात जेवढे भांडे बनवतात तेवढे भांडे ज्या 10 पटीपेक्षा 40 रुपये जास्त एवढा एका एका भांडं बनवण्याचा खर्च येते तर एका दिवसाचा पूर्ण खर्च झाला 600 रुपयाला तर त्यांनी किती भांडे बनवली आणि प्रत्येक भांडे बनवण्याचा खर्च किती किती भांडे बनवली आणि प्रत्येक भांडे बनवण्याचा खर्च किती आपण खर्च दिलेला आहे आपल्याला की एका भांड्याचा खर्च हा 40 रुपयानं जास्त आहे कोणापेक्षा जेवढे भांडे बनवते त्याच्या 10 पटीपेक्षा जास्त म्हणजे आपल्याला भांड्याची संख्या सुद्धा राहावी लागेल लेट कोण आहे हा कासम मेक्स एक्स पॉट्स पर डे किती पॉट्स बनवून देतो एक्स पॉट्स पर डे बनवून देतो देअरफोर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट प्रत्येक भांड्याची निर्मितीची किंमत प्रत्येक भांड्याची निर्मितीची किंमत किती आहे पहा 40 रुपयाने जास्त 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स
किती पट बनवले एका दिवसाचे एक्स त्याचे 10 पट म्हणजे 10 एक्स आणि 40 रुपये जास्त हा झाला त्याचा एका दिवसाचा एक भांड बनवण्याचा खर्च प्रोडक्शन ऑफ कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पट प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पट आता याने एका दिवसात किती भांडे बनवले एक्स एकाचा 10 एक्स अधिक 4 रुपये खर्च दोन असते का समजा एकाचा 100 रुपये खर्च झाला दोन असते तर 200 रुपये तीन असते तर 300 रुपये एकाचा 50 रुपये खर्च झाला दोन असते तर 2 गुणिले 50 आता हा खर्च किती दिलेला आहे 10x प्लस 40 आणि दिवस भांडे किती आहे x म्हणून हे झाले कंडिशन मग आपण काय लिहू बाय कंडिशन x इन ब्रॅकेट 10x प्लस 40 बरोबर 600 एक भांड बनवण्याचा पूर्ण कॉस्ट किती आहे त्याला 600 रुपये x ताक मध्ये मल्टिप्लाय करू x गुणिले 10x 10x स्क्वेअर अधिक 40 गुणिले x 40x मायनस 600 इज इक्वल टू 0 0 आहे 0 आहे 0 आहे 0 आहे सगळे 0 गायब करू x स्क्वेअर देअरफोर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0 समजलं मायनस 60 इज इक्वल टू 0 हा जर कधी गायब नसते वर डेलिव्हर झाला मायनस 60 इथं काय होते x स्क्वेअर इथं चिन्ह कोणतं आहे प्लस इथं मायनस आहे म्हणून अलग अलग चिन्ह असे दोन पद तयार करा की ज्यांचा मल्टिप्लिकेशन 60 होते आणि सबट्रॅक्शन 4 होते दोन पासून सुरू करायचे 30 दुनी 60 30 मधून 2 गेले 28 राहतात 20 त्रिक 60 20 मधून 3 गेले 17 राहतात 15 टू 60 15 तून 4 गेले 11 राहतात 12 5 60 12 तून 5 गेले 12 तून 5 गेले 7 राहिले आता 6 च्या टेबल मध्ये 10 7 60 10 तून 6 गेले 4 राहिले 10 7 60 10 तून 6 गेले 4 राहिले देअरफोर x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0 चला आता याच्यातून काय होती x कॉमन निघता देअरफोर x कॉमन काढले काय राहिले x प्लस 10 मायनस 6 कॉमन काढले x प्लस 10 जो पहिला ब्रॅकेट असेल तो दुसरा असते म्हणजे असते पाहायचं नाही तो बिंदास लिहायचा देअरफोर जो दोन वेळा ब्रॅकेट आला असेल तो एक वेळा लिहिलं उरलं सोडलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0 म्हणून मग x प्लस 10 इज इक्वल टू 0 ऑर x मायनस 6 इज इक्वल टू 0 प्लस 10 पक्षांतर करा x इज इक्वल टू मायनस 10 हे कसं आहे इम्पॉसिबल आहे आणि x बरोबर 6 x ची व्हॅल्यू झाली देअरफोर कोण आहे तो कासम मेक्स 6 पॉट्स पर डे अँड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू रुपीज किती होईल 10 × 6 10 × 6 अधिक 40 10 × 60 = 100 रुपये 100 रुपये किती आले ते प्रोडक्शन कॉस्ट 100 रुपीज पुन्हा एकदा काय म्हटलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये कासम हा एका दिवसाला विशिष्ट भांडे बनवते किती बनवते माहित नाही आणि जेवढे भांडे बनवते त्याचा एकंदरीत खर्च आहे 600 रुपये एक भांड बनवण्याचा खर्च तो जेवढे भांडे बनवते त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपयानं जास्त आहे तर एका दिवसाचे भांडे काढा आणि भांड्याला लागणारा प्रत्येक भांड्याला लागणारा खर्च काढा असं हे प्रॉब्लेम आहे आन्सर आपल्याला माहित आहे किती भांडे बनवते नाही म्हणून आपण किती भांडे मांडले एक्स भांडे लेट ही मेक्स एक्स वॉट्स पर डे किती भांडे बनवते तो एक्स वॉट्स पर डे बनवते प्रत्येक भांड्याचा खर्च प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच वॉट इज टू 10x + 4p 10x + 4p आता कंडिशननुसार काय होते या दोघांचं मल्टिप्लिकेशन
कारण भांड्यांची सगळी संख्या लागलेला खर्च भांडे एवढे एक्स आणि हा झाला एका भांड्याचा खर्च म्हणून दोघांचं मल्टिप्लिकेशन बरोबर 600. आता तुम्ही मल्टिप्लाय करा एक्स इंटू दहा एक्स दहा एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 40 40 एक्स मायनस 600 आणि पुढे सॉल्व्ह करायचं. पहा आता सातवं आठवं नंतर घेऊ हे कठीण प्रॉब्लेम आहे. दोन नंतर म्हणजे उद्या घेऊ आपण डायरेक्ट नववा घेऊ. हा व्हिडिओ तसाच पहिले टाकला काल तयार केला होता पण तो करप्ट झाला एक्सपोज करत असताना तसा मेसेज टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण नववा प्रॉब्लेम पहिले घेतलं होतं आणि त्याचे मुलं बसले होते त्यांना आज बोलावलेलं नाही मी त्याच्यामुळे त्यांचं हे प्रॉब्लेम जाईल म्हणून आपण डायरेक्ट नववाच प्रॉब्लेम घेऊ जसं काल घेतलं होतं तसंच या व्हिडिओमध्ये नवं प्रॉब्लेम घेतलं होतं काल आजही नववाच घेतो आणि ते बरोबर मॅच होतात एकमेकांशी. पहा इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर जर 460 एका नैसर्गिक संख्येनं डिवाइड केलं कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजन. कोशंट हा डिव्हिजनपेक्षा 6 जास्त आहे 5 टाइम्स द मोर कितीपटी 5 पटीपेक्षा 6 जास्त आहे अँड द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर किती आहे 1 आहे. फाइंड द कोशंट अँड डिव्हिजन. फाइंड कोशंट अँड डिव्हिजन म्हणजे भाज्यक आणि भाज्य काढा. कोशंट आणि डिव्हिजन म्हणजे भाज्य आणि भाज्य काढा. आपल्याला मराठीत माहीत आहे एक्सत्र असते भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी असं सांगितलं होतं मी प्लस रिमाइंडर. तेच आता इंग्लिशमध्ये जर आलं तर डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हिजन इंटू कोशन प्लस रिमाइंडर असा तो फॉर्म्युला आहे. डिव्हिडंड कोणता दंड डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हिजन इंटू कोशन प्लस रिमाइंडर असा आहे. डिव्हिडंड म्हणजे सर्वात मोठी संख्या. इथं काय म्हणते इफ 460 इज डिवायडेड म्हणजे डिव्हिडंड कोणती आहे 460 बाय नॅचरल नंबर एका नैसर्गिक संख्येनं. कोणती संख्या आहे ते माहिती नाही. कोणती संख्या असते ते डिव्हिजन. कोशंट इज 6 मोअर जो भागाकार आहे ते तो 6 जास्त आहे. 5 टाइम्स द डिव्हिजन ज्या संख्येनं भागलं असेल त्याच्या 5 पटीपेक्षा 6 तो जास्त आहे आणि रिमाइंडर किती आहे 1 हे आपल्याला दिलेली आहे. त्या दोघांचं काहीतरी साठा होत आहे. एक संख्या दुसरीच्या मल्टिपलमध्ये दिलेली आहे. कोण दिलेला आहे डिवायडेड बाय नॅचरल नंबर म्हणजे डिव्हिजर कोणता आहे तर एक नैसर्गिक संख्या आहे. कोशंट दिलेला आहे म्हणजे आपल्याला मेन संख्या म्हणजे लहानवाली संख्या घ्यावी लागते. मग लहान संख्या कोणती घेऊ आपण डिव्हिजर. कोणती संख्या घेऊ डिव्हिजर. लेट डिव्हिजर इज इक्वल्स टू एक्स. कोशंट इज इक्वल्स टू आता काय दिलेलं आहे कोशंट इज इक्वल्स टू काय म्हणते कोशंट इज 6 मोर. 6 मोर म्हणजे प्लस 6 लिहिणं ठेवा तुम्ही. 6 मोर दॅन 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे 5 पट डिव्हिजर. डिव्हिजर म्हणजे एक्स. आता हे जरा व्यवस्थित घेऊ आपण. शाब्दिक गणित एकदा समजले तर ते एकदम सोपे असतात कारण तुम्ही पाहिले असेल की काही कठीण आहेत त्याच्यात आणि प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम हे असतातच. वर्ड प्रॉब्लेम कोणाच्या खाली गेलेच तीच पाहिजेत. त्याची फक्त वाचक करा दोन दोन तीन तीनदा. काय म्हटलेला आहे 460 इज डिवायडेड बाय द नॅचरल नंबर म्हणजे तो डिव्हिजर आहे. बाय अ नॅचरल नंबर म्हणजे डिव्हिजर. डिव्हिजर किती आहे माहिती आहे काय नाही म्हणून आपण एक्स घेतला. द कोशंट इज 6 मोर म्हणजे प्लस 6 दॅन 5 टाइम्स द डिव्हिजन. डिव्हिजनची 5 टाइम्स निघली देन रिमाइंडर 1. रिमाइंडर किती आला 1 आला. आता कंडिशन काय दिलेली आहे बाय कंडिशन डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. प्लस काय झालं ते रिमाइंडर. आता डिव्हिडंड किती आहे 460 इज इक्वल्स टू डिव्हिजन किती आहे एक्स. कोसेंट किती आहे 5x + 6 आणि प्लस रिमाइंडर किती आहे 1. समजलं. आता हा प्लस 1 याच्याजवळ जाऊ द्या मग किती होतील ते
460 minus 0 is equal to x naught by multiply by x into 5x, 5x square plus x into 6, 6x. Therefore, 5x square plus 6x minus 459 is equal to 08. 459 is equal to 08. Now, 5x square plus 6x minus 49. आता हे वेळेत जर सकटी नाही इथून आपण काय करू बेडीवर जाऊ कोणत्या पदाचे चिन्ह तिसऱ्या पदाचे चिन्ह इथं दुसऱ्या पदाचे चिन्ह वर मायनस आहे म्हणून याच्या अपोजिट चिन्ह झालं आता पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार असते 5 9 45 5 4 5 5 25 4 29 29 4 29 2 5 25 2 5 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
एकोणतीस नऊ हजार दोन पाच चोवीस दोन बावीस झालं. आता एवढी मोठी संख्या झाली, मायनस आय म्हणजे सबट्रॅक्शन लागेल. आय मल्टिप्लिकेशन बावीसशे पंच्याण्णव आणि सबट्रॅक्शन आहे सहा. लक्षात घ्या, शांततेनं पहा. बावीसशे पंच्याण्णव म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये त्याची तेवीसशे ठेवतो. आता तेवीसशे गुणाकार येणं आणि सबट्रॅक्शन किती पाहिजे, सहा पाहिजे. असे दोन फॅक्टर तयार करा की त्याचं जवळपास गुणाकार येईल, म्हणजे पंचवीसशे तेवीसशेच्या जवळपास येईल. आपण चोवीसशे लिहू शकतो. चोवीसशे म्हणजे किती झाले तर साठ गुणिला चार. चोवीसशे म्हणजे किती, साठ गुणिला चार. साठमधून चार गेले, साठमधून चार गेले, खूप राहतात असं सांगितलं काय. मग जवळपास अर्धे अर्धे करू, अर्धे अर्धे घेतले कारण आपल्याला सहाच गुणाकार पाहिजे. तर अर्धे अर्धे घेतली, त्याच्यावरून एक संख्या वाढून घेऊ. तीसचा स्क्वेअर किती होते, नऊशे. आपल्याला तेवीसशे पाहिजे. चाळीसचा स्क्वेअर किती होते, सोळाशे. आपल्याला तेवीसशे पाहिजे. पंचेचाळीसचा स्क्वेअर किती होते, नाही येत, राहू द्या. पन्नासचा स्क्वेअर किती होते, पंचवीसशे. तो तर येते की नाही, पन्नासचा स्क्वेअर किती येते, पंचवीसशे. पन्नासचा स्क्वेअर पंचवीसशे येते आणि त्याच्या खालची संख्या आपल्याला पंचेचाळीस. पाचचा स्क्वेअर पंचवीस, चारचा स्क्वेअर चार पंचे वीस, वीस पंचवीस. आता दोघांच्या मतात तुमचं उत्तर येणार आहे याच्यात, पण त्याचा फरकही किती पाहिजे, सहा पाहिजे. दोघांचा फरक या मधात उत्तर पाहिजे सहा. पन्नास आणि पंचेचाळीस घेतले तर उत्तर किती येते, पाच येते. म्हणून मग मी एक पन्नास घेतो, एक चौवेचाळीस घेतो. पन्नासमधून चौवेचाळीस गेले, सहा राहिले. सबट्रॅक्शन झालं सहा, मल्टिप्लिकेशन येते काही नाही माहीत नाही. आता आपल्याला ही संख्या पाहिजे होती पंचवीस, बावीसशे पंच्याण्णव. पहा, राऊंड फिगर याच्यासाठी घेतली मी की त्यातली स्फोट त्याच्या जवळपास आली पाहिजे. एकक स्थान झिरो आहे, आपल्याला झिरो पाहिजे का, नाही. मग आता एक तर वाढवा, एक तर घटवा. वाढतं काम कधी राहील, एकावन्नमधून पंचेचाळीस गेले, सहा राहतात. आता पहा बरोबर, पाच एक पाच पहिली संख्या बरोबर आली म्हणजे एक गणित बरोबर असू शकते. पंचेचाळीस एक, पंचेचाळीसशे पाच आणि चार चार, पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस आणि चार दोनशे एकोणतीस आहे उत्तर बरोबर. असे डायरेक्ट फोन तुम्हाला तयार करता येते थोडेसे विचारणार. म्हणून इथं काय झाले, फिफ्टी वन इयर्स फोर्टी फाईव्ह इयर्स, हे दोन तीन वेळा पहा ऐका तिथं घरी. देअरफोर फिफ्टी इयर्स स्क्वेअर प्लस फिफ्टी वन इयर्स मायनस फोर्टी फाईव्ह इयर्स मायनस फोर फाईव्ह नाईन सिक्स. किती किती ग्रुप पडतात, दोन दोनचे ग्रुप पडतात. किती किती ग्रुप पडतात, दोन दोनचे. फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस काय कॉमन एकला येत ना, एक्स. पाच आणि एक कॉन एकमेकाच्या टेबलमध्ये येत नाही. म्हणून फाईव्ह एक्स प्लस फिफ्टी वन, जो पहिला ब्रॅकेट असतो तो बिनधास्तपणे लिहून ठेवा. किती गोष्टी सुरू इथे किती आहेत, मायनस पाचच्या टेबलमध्ये पंचेचाळीस म्हटले, पाच नमक पंचेचाळीस. जो दोन वेळा ब्रॅकेट आला असेल तो एक वेळा घेतला, उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. जो दोन वेळा ब्रॅकेट आला तो एक वेळा उरलं सुरलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. मग काय म्हणते, देअर फोर पाच एक्स प्लस एकावन्न इज इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस नाईन इज इक्वल टू झिरो. पक्षांतर करू आपण, देअर फोर एक्स इज इक्वल टू मायनस एकावन्न अपॉन पाच. हे कसं आहे, मायनस निगेटिव्ह संख्या आहे, नॅचरल नंबर आहे का, हे नाही. म्हणून त्याच्यासोबत काय लिहायचं, इम्पॉसिबल एक्स बरोबर नाईन. आपल्याला काय विचारलं होतं, डिव्हिजर. देअर फोर
जर कधी एसओ आले नसते पुस्तकामध्ये एससी आर लिहिलेलं आहे डिव्हिजर इज गोज टू नाईन अँड क्वेश्चन इज गोज टू फाईव्ह इंटू नाईन प्लस सिक्स पाच नऊ पंचेचाळीस आणि सहा पाच नऊ पंचेचाळीस आणि सहा एकावन्न झाला नाही एकावन्न नऊ आणि एकावन्न पहा बरोबर आहे का डिव्हिजर बरोबर एका संख्येला चारशे साठला कशाने डिवाइड केलं नऊ न डिवाइड केलं नऊ नऊ न डिवाइड केलं नम पाची पंचेचाळीस खाली उरला एक नऊ एक नऊ खाली उरला एक रिमाइंडर वन ऐका रिमाइंडर वन आहे नंतर म्हणते रिमाइंडर वन आलं डिव्हिजर सहा आला क्वेश्चन एकावन्न सगळ्या दबागा सात चारशे एकसष्ट म्हणजे हे वगैरे आपलं बरोबर आहे असं आहे थोडंसं कठीण टाईप ठीक आहे उद्या हे चांगले लिहून घ्या हे गणित जरा कठीण आहे तीन चार वेळा वाचा